नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस पी ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। तर आज आपण आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, येथे आपण जी आपल्या एस पी ॲग्रोच्या ओनियन प्लांटरनी लागवड केली होती, कांदा लागवड, तर ती बघण्यासाठी आपण इथे आले आहोत। तर हा बाहेर पाठीमागे जे दिसतो हा कांद्याचा प्लॉट आहे। एक तारखेपासून साधारण पाऊस चालू आहे, 30 तारखेला लागवड पूर्ण झाली होती। तर आपण बघू शकता त्यामध्ये पूर्ण प्लॉट आपल्याला चांगला दिसतोय। याच्यामध्ये अशा पद्धतीने लागवड झाली आहे आणि बेडवर झाली आहे। आता हा साधारण 17 ते 18 दिवसाचा प्लॉट आहे। आता पुन्हा एकदा आपण एक 10-20 दिवसांनी याच्यामध्ये व्हिडिओ तयार करू। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण राहुरी कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहोत। साधारणपणे 1 सप्टेंबर 2022 रोजी इथे आपण आपल्या एस पी ॲग्रोच्या ओनियन प्लांटरने कांदा लागवड केली होती। तर हा रबीचा खरीपचा प्लॉट आहे आणि इथे आपण 1 महिन्यापूर्वी मशीनने लागवड केली होती। तर आता 1 महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्या क्षेत्रामध्ये आलो आहे की लागवड कशा पद्धतीने झाली, रोपाची वाढ कशी आहे, रोपातील डिस्टन्स कसा आहे। साधारणपणे 20 दिवसाचा सततच्या पाऊस ह्या पिकाने घेतला आहे आणि फक्त बेडवर लागवड असल्याकारणामुळं पाण्याचा इथे निचरा झाला आहे आणि आपलं जे नर्स रोप आहे हे कांद्याचं रोप एकदम व्यवस्थितरित्या टिकाव धरू शकलं आहे। तर याच्यामध्ये आपण आता हे बघू शकता की अशा ओळीमध्ये याची लागवड आहे। ही जी मशीनच्या आपल्या एस पी ॲग्रोच्या ओनियन प्लांटरने आपण केली आहे आणि रोपातला जो डिस्टन्स आहे तो एकदम चौरसमध्ये आहे। तर याच्यामध्ये अंतर आपल्याला एकदम ओळीतलं अंतर आपल्याला व्यवस्थित मिळतं आहे, त्यामुळे हवा खेळती असल्यामुळे इथे रोगराईचा प्रादुर्भाव गेल्या 20 दिवस झालेल्या पावसानंतरही कमी प्रमाणामध्ये आहे। प्रत्येक रोपाला स्वतंत्र अशी जागा असल्यामुळे कांद्याची जी रोपाची वाढ आहे ही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला झालेली दिसते। आता याच्यामध्ये साधारणपणे 1 महिन्याचं हे रोप आहे, तर एकदम व्यवस्थित त्याची वाढ वगैरे झाली। साधारणपणे 5 ते 6 पाथ ही याला आल्यात। फक्त बेडवर लागवड केल्यामुळे आणि सारखा डिस्टन्स असल्यामुळे याच्यावर रोगराई आपल्याला पिवळेपणा वगैरे अजिबात काही दिसत नाही याच्यामध्ये। 6 फुटाचा साधारणपणे हा बेड आहे आणि 1 महिन्याचा प्लॉट झाला आहे, ज्यात 50